सर्व खाजगी मालमत्ता समुदायाच्या भौतिक संसाधनाचा भाग असू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय पीठानं बहुमतानं दिला आहे काही खाजगी मालमत्ता कलम एकोणचाळीस बी अंतर्गत येऊ शकतात मात्र त्या भौतिक मालमत्ता असणं गरजेचं असून त्या समुदायाच्या मालकीच्याही असायला हव्यात ना असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे नऊ सदस्यीय पीठांमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय जे बी पारडीवाला यांच्यासह इतरांचा समावेश आहे सरकार सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी खाजगी मालमत्ता घेऊ शकतं का या संदर्भात या पीठानं बहुमतानं निकाल दिला प्रत्येक खाजगी मालमत्तेला सामुदायिक संपत्ती मानता येणार नाही काही खास खासगी मालमत्तांना सामुदायिक संसंधानं मानता येऊ शकतं आणि सार्वजनिक हितासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे संविधानात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सार्वजनिक हितासाठी सामुदायिक मालमत्तेचं नियंत्रण आपल्या हातात घेण्याचं धोरण सरकार बनवू शकतं अशी कलम एकोणचाळीस बी अंतर्गत तरतूद आहे